सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहामध्ये एका मुलीची निर्घुण हत्या केल्याचं लक्षात आलं. प्रथमदर्शनी अत्याचाराचा प्रयत्न झालाय असंही दिसतंय. पोलिसांनी अतिशय तत्परतेने त्याच्यामध्ये चौकशी करून प्रामुख्याने सीसीटीव्हीचं फुटेज पाहून हा संशयित जो आहे त्याने आत्महत्या केल्याचं लक्षात आलं. घटना इतकी भीषण आहे, मनाला वेदना देणारी आहे, दुर्दैवी आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या दोन समित्या तातडीने निर्माण केल्या आहेत. एक या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि दुसरी एकूणच मुलींच्या वसतिगृहामधली सुरक्षा या विषयाची कडक नियमावली तयार करावी लागेल. पहिल्या समितीच्या निरीक्षणामधून दुसऱ्या समितीला खूप गोष्टी करण्याचे मिळू शकतात. त्या दोन्ही समित्यांचा अहवाल लवकरात लवकर मिळावा याचा दिरंगाई होणे असे आदेश काढलेले आहेत. पहिल्या समितीचा काय घडलं असेल त्याचा अहवाल आणि पोलिसांची अतिशय कठोर तपासणी सुरू आहे. जे काल ज्याच्यावर संशय आहे त्याने आत्महत्या केली हे लक्षात येईपर्यंत तीन टीम्स या तीन दिशांनी विमानाने निघाल्या. प्रामुख्याने हा त्याच्या गावाकडे गेला असेल, हा आणखीन कुठे गेला असेल, असं जिथे जिथे अंदाज आहे त्या ठिकाणी या टीम आपल्या पोलिसांच्या विमानाने निघाल्या. मुंबईतल्या सगळ्या बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेन्सवर चेकिंग सुरू होतं आणि त्यामुळे या पोलिसांच्या चौकशीमधून जो अहवाल येईल, आम्ही नेमलेल्या समितीतून जो अहवाल येईल, त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली, कोणाची गय केली जाणार नाही. ही इतकी भीषण घटना आहे की कोणाची गय केली जाणार नाही. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्या या सगळ्या मुली सुरक्षित राहाव्यात त्यासाठी काही प्रायमरी नियमावलीची चर्चा सुरू झालेली आहे की अशा मुलींच्या वसतिगृहामध्ये सिक्युरिटी गार्ड ही महिला असावी, त्या ठिकाणची वॉर्डन जी आहे ती वॉर्डन ही अनुभवी असावी, थोडं अशा प्रकारच्या गोष्टींवर लक्ष देणारी असावी, अशा काही प्रायमरी गोष्टी समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना आश्वस्त करतो की याच्यामध्ये नेमकं काय झालं आहे आणि कुणामुळे झालेलं आहे, इनडायरेक्टली सुद्धा रोल कोणाचा असू शकतो.